सिद्धेश्वर सहकारी संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवदारे पुरस्कृत सहकारी पॅनलच्या सर्व दहा उमेदवारांनी मोठ्या विजय वर्चस्व सिद्ध सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या एकूण पंधरा जागांसाठी पंचवार्षिक निवडणूक लागली होती यात सुचेता थोबडे रुपाली बिराजदार भीमाशंकर मेहत्रे अशोक लामतुरे आणि तुकाराम काळे या पाच जणांची संचालकपदी अविरोध निवड झाली होती दरम्यान उर्वरित दहा जागांसाठी बारा उमेदवार निवडणूक रिंगणात होते यासाठी रविवारी मतदान झालं सोमवारी मतमोजणी होती याकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलं ला होतं बँकेचे प्रमुख मार्गदर्शक राजशेखर शिवदारे यांच्या मार्गदर्शनाखाली सत्ताधारी सहकार पॅनलचे सर्वच्या सर्व, सर्व दहा उमेदवार मोठ्या फरकानं विजयी झाले विरोधात उभारलेल्या नागनाथ जावळे तसंच बसवराज माशाळे यांना या निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं दरम्यान या निवडणुकीत बाळासाहेब आडके शिवानंद कोनापुरे नरेंद्र गंभीरे मल्लीनाथ पाटील पशुपतीनाथ माशाळ सिद्धेश्वर मुनाळे प्रकाश वाले इरप्पा सालक्की महेश सिंदगी प्रकाश हत्ती यांनी मोठ्या प्रमाणात मतं घेऊन दणदणीत विजय मिळवला निकालानंतर विजयी उमेदवार तसंच समर्थकांनी अर्गजाची उधळण केली निवडणूक निर्णयाधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी काम पाहिलं दरम्यान सर्व विजयी उमेदवारांचं बँकेचे प्रमुख मार्गदर्शक राजशेखर शिवदारे यांनी अभिनंदन करून बँकेला विकासाच्या प्रगतीच्या नव्या वाटेवर नेण्याचं आवाहन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या दरम्यान सर्व विजयी उमेदवारांनी मानाच्या आजोबा गणपतीचं दर्शन घेऊन आरती करून आशीर्वाद घेतले यावेळी बँकेचे मार्गदर्शक राजशेखर शिवदारे यांचा सर्व विजयी उमेदवारांनी पुष्पहार घालून सत्कार केला दरम्यान सिद्धेश्वर सहकारी बँकेनं प्रमुख मार्गदर्शक राजशेखर शिवदारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार क्षेत्रात मोठा नावलौकिक प्राप्त केला असून सचोटी पारदर्शक कारभार आणि विश्वासार्हता बळावर बँकेनं आपला वेगळा ठसा उमटवत शाश्वत विकास आणि प्रगतीकडे निरंतर वाटचाल सुरू ठेवलेली आहे ग्राहकांना अद्ययावत आणि अत्याधुनिक अशा सुविधा उपलब्ध करून देताना बँकेचा लौकिक अधिक वाढवण्यावर विशेष भर दिला आहे